हाय फ्रेंड, चिन्मय दक्ष रेसिपी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत रवा उत्तपा, एकदम झटपट होणार आहे हा. तर त्यासाठी मी एक कप रवा घेतलेला आहे. इथे मी अर्धा चमचा सोडा टाकून घेते ह्यामध्ये, चवीपुरतं मीठ, आणि अर्धा कप मी ह्यामध्ये दही टाकते. आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं. पाणी टाकून घेते मी ह्यामध्ये. खूप आपल्याला पातळ पीठ बॅटर नाही बनवायचं आहे, डोशाला बनवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आहे. चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे रेस्ट करायला ठेवून द्यायचं. 10 ते 15 मिनिट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी. इथे मी पॅन गरम करायला ठेवला, त्यावर मी थोडं तेल टाकून घेते. थोडं तेल टाकते मी यावर. एक टिश्यू पेपरने आपल्याला सगळे स्प्रेड करून घ्यायचं. आता हे बॅटर आपल्याला टाकायचं. आता हे आपण पॅनवर टाकले. छान सगळे करून स्प्रेड. आता त्यावर बारीक कापलेली मिरची टाकली. आपण बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेली कोथिंबीर. आता हे कांदा मिरची आपल्याला हे जरा याच्यावर थोडं प्रेस करून घ्यायचं. हे उलटताना कांदा सुटणार नाही. आता हे पलटी, थोडं तेल टाकायचं आपण ह्यावर. साईडने थोडं तेल टाकून घेतो मी, वरती पण थोडं तेल टाकायचं. आता हा उत्तपा कांदा उत्तपा पलटी करूया. तुम्ही बघू शकता खूप छान गोल्डन असा कलर आला याला. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता हा आपण पलटी करून घेऊया. आता हा इकडे उत्तपा रेडी झाला. आता हा आपण इथं पेठ ऑन करून घेऊया. त्याचप्रमाणे आपण बाकीचा उत्तपा करून घेऊया. परत भेटूया आपण आजच्या एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.